भारतीय समाजातही आता घटस्फोटाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांमध्ये घटस्फोटाची टक्केवारी सगळ्यात जास्त आहे. प्रेमात पडलेली जोडपी सहसा लग्नाची घाई करतात आणि सुरुवातीचे चार प्रेमाचे दिवस सरले की मग एकमेकांना समजून न घेता एकमेकांवर फक्त हक्क गाजवतात. एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने मग शेवटी प्रेमविवाहाचा शेवट घटस्फोटात होतो. घ्या. हो. आणि असं काही नाहीये हा, ठरवून केलेल्या लग्नात सुद्धा घटस्फोट होतातच की? मला वाटतं उलट त्याच्यातच जास्त होतात. सौभाग्यवती, अहो जे वर्तमानपत्रात छापून आलंय ते मी वाचलं. अहो छापून आलेलं सगळंच काही खरं नसतं. बायको जर माझ्यासारखी सोशिक असेल ना तरच ठरवून केलेले विवाह टिकतात, नाहीतर अजिबात नाही. तुमचं काहीतरी वेगळंच असत. अहो लग्नाचा प्रकार कुठलाही असला ना तरी पुरुष शेवटी सगळे सारखेच असतात, बायकांना गृहीत धरणारे. हे बघा, तुम्ही उगाच माझ्याशी वाद घालू नका. वाद घालत नाहीये हो, वस्तुस्थिती सांगते. ते प्रेम वगैरे सगळे ठीक आहे हो, पण शेवटी पुरुषांचा स्वभाव सहन करायला लागतो बाईलाच ना. आजी हार तयार झालाय, मी आलेच. हा काहीतरी भलत वाचवून दाखवत जाऊ नका हा तिला. अहो तसं नाही हो, वर्तमान पत्रात आलंय ते मी आपलं सहज वाचलं. फोन स्विच ऑफ. स्ट्रेंज, कालपासून काही बोलणं नाही झालं आमचं. बरं निघूया ना. हा या. बर, आप्पांनी सांगितलेली ती सिंहगड मार्गावरची जागा बघितली की आपण परतीची गाडी पकडूया दुपारची, म्हणजे रात्री पर्यंत जेवायला घरी पोहोचू. कसं? या. बर, आपल्या सहीसाठी काही घेतलंयस का रे? हा मगाशी बऱ्याच वेळ त्या दुकानात होतास. हा स्वीट्स आणि साडी घेतली. अरे वा, आय होप तिला आवडेल. अरे म्हणजे काय आवडणारच, पण एक काम कर बाबा, हे जे काय घेतलंयस ना ते कृपा करून आमच्या कल्पनेला सांगू नकोस, नाहीतर ती माझ्यावरच चिडेल. म्हणेल जे जावायला सुचलं ते तुम्हाला का नाही सुचलं? ईश्वरा काय रे हा नवरा. डोंट वरी, नाही सांगणार. तसा गुणी आहेस तू, माहितीये. चल चल, मी लॅपटॉप घेऊन येतो, निघू आपण. हो हो, चल चल. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य नामान, कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख. समर्थ रामदासांनी सांगितलेली मूर्खांची लक्षणं आपल्याला उपयोगी पडतात बर का जगात वावरताना. हो अप्पा. बर ते जाऊ दे. नचिकेतशी काही बोलणं होतंय ना, त्यालाही तुझी सारखी आठवण येत असेल नाही का? नाही म्हणजे आप्पा तो तिथे गेल्यापासून आमचं बोलणंच झालं नाही. काय सांगते म्हणजे एकदाही नाही? नाही, माझ्याशी तर खूप वेळा बोलला तो दूरध्वनीवरून, पण ते कामाचं होत. कदाचित त्याला तुझ्याशी बोलायला कामामुळे वेळ झाला नसेल. हो, त्या नचिकेतच्या जागी दुसरा कोणी असता ना तर मी म्हणालो असतो. केतकरांच्या व्यवसायात येण्यासाठी त्यानं तुझा उपयोग करून घेतला आणि भागीदारी मिळाल्यानंतर दुर्लक्ष करतोय आता. पण नाही, नचिकेत अतिशय गुणी आणि संस्कारी मुलगा आहे, त्यामुळे तसं काही नसेल. बघ ना, कामाशी एकनिष्ठ असल्यामुळे तुलाही सध्या तो विसरलाय. लग्नाआधीच गृहस्थासारखा वागायला लागलाय तो. म्हणजे? म्हणजे अगं, लग्नाआधी प्रियकर असलेला मुलगा नवरा झाला की मग एका दिवसात बदलतो. म्हणजे लग्नानंतर संसार, आपलं काम, आपले मित्र याच्यातच तो रमतो.
आपलं जिच्यावर प्रेम होतं ती मुलगी एकदा का आयुष्यात आली की मग ती दुय्यम होऊन जाते. पण चार दिवसांची ही धुंदी एकदा का उतरली की मग मात्र आयुष्य कठीण होऊन जातं. सकाळी आपण वर्तमानपत्रात जो लेख वाचला तो काही चुकीचा नव्हता. प्रेमविवाहात बायकांना खूप सहन करावं लागतं आणि त्यांची कुचंबणाही खूप होते. पण सांगणार कुणाला, जोडीदारी त्यांनीच निवडलेला असतो. पण तुमच्या बाबतीत मात्र तसं काही होणार नाही बरं का. म्हणजे नचिकेत अतिशय चांगला मुलगा आहे. अगं कामामुळे कदाचित बोलला नसेल तुझ्याशी, पण बोलेल बोलेल नक्की बोलेल. मला खात्री आहे तुझ्याशी तो नक्की बोलेल. आई काय ग बाळा. आई मला थोडं बोलायचं होतं ग तुझ्याशी. अगं मग बोल ना. आई मला आत्ता अप्पा म्हणत होते की प्रेमविवाह झाल्यावर अनेकदा अपेक्षा भंग होतो. म्हणजे लग्नानंतर पुरुष बदलतात हे खरंय का ग? आता अप्पांनी सांगितलंय म्हणजे खरंच असणार ना. पण आई तू सांग ना मला खरंय का, तुला काय वाटतं? ईश्वरा अगं मला काय अनुभव प्रेमविवाहाचा. माझा बाई कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि महिन्याभरात मी लग्न करून केतकरांकडे आले सुद्धा. पण आई पुरुष प्रियकर म्हणून वेगळा आणि नवरा म्हणून वेगळा वागतो असं खरंच असेल का ग? अगं माझी ती ठेंगबुर्णीची आत्ते बहीण, अगं सुलू मावशी आठवते का? हा तिने केला होता बाई प्रेमविवाह. अगो पण वर्षभरात घटस्फोट झाला ग बिचारीचा. का म्हणजे काय कारण होत? अगं लग्नानंतर नवरा बदलला म्हणे. घरच्यांचा विरोध पत्करून इतक्या हट्टाने बिचारीनी लग्न केलं होतं पण नाही टिकलं. वाईट वाटतं ग बाई मला तिचं. आई म्हणजे नवरा बदलला म्हणजे नेमकं काय झालं? अगं म्हणजे आधीसारखा वागेनासा झाला. अगं लग्नाआधी वेगळा वागायचा, अगदी फुलासारखा जपायचा. पण लग्नानंतर प्रत्येक गोष्टीत तिला गृहित धरायला लागला. मग छोटे छोटे वाद मोठ्या मोठ्या भांडणांमध्ये बदलले आणि एक दिवस एकमेकांबरोबर राहणं असह्य झाल्यामुळे ती निघून आली गो बिचारी माहेरी परत. अप्पा म्हणतात ना ते बरोबर आहे सई, मुलगी एकदा लग्न करून बायको होऊन घरी आली ना की पुरुष तिच्यावर हक्क गाजवायला लागतात. आणि मग त्यांचं हे बदललेलं वागणं बघून मुलींना धक्का बसतो. दूरध्वनी वाजतोय, बघा जरा कोण आहे ते. अहो मी जरा कामात आहे हो, तुम्ही बघता का? व्यायामही होईल तेवढाच. हा मला सांगू नका तुम्ही, कळतंय मला ते. नमस्कार, अप्पा केतकर बोलतोय. नमस्कार, मी पुण्याहून ज्ञानवृक्ष संस्थेतून बोलतीये. सई केतकर आहेत का? हो आहेत ना, बोलवतो. हा हा सई सई ए सई. हा काय झालं अप्पा? सई अग तुझ्या करता दूरध्वनी आहे, तुझ्याशी बोलायचंय त्यांना. बर. नमस्कार. नमस्कार, तुम्ही सांगितलेली मराठी पुस्तकं आली आहेत, आम्ही ती पाठवून देऊ. हो चालेल, पाठवा. मी तुम्हाला पत्ता पाठवते. अगं सई बाळा पत्ता कोणाला देतेस तू? अप्पा हो माझी पुस्तकं पाठवतात ते. अगं नचिकेत तिथेच आहे ना, त्याला सांग तो आणेल तुझ्यासाठी. नको अप्पा. अगं असं काय करतेस, त्यामुळे पुस्तकं पण लवकर येतील आणि टपालाचा खर्च पण वाचेल. सांग सांग. बर ठीक आहे. हा तुमच्याकडे ना नचिकेत देशपांडे म्हणून येतील, त्यांच्याकडे पाठवा माझी पुस्तक. बरं चालेल. हा धन्यवाद, ठेवते.
लगेच नचिकेतला कळवून टाक, कर कर लवकर चल. हॅलो साई, व्हॉट्स रॉंग विथ यू? तुझा फोन का स्विच ऑफ आहे? तिथल्या दुकानातून माझी काही पुस्तकं आणायची आहे, जमेल का तुला? या का नाही जमणार. ठीक आहे, मी पत्ता पाठवते, घेऊन ये. ओके, पण साई घरून घरून अप्पा नमस्कार. हा असं म्हणताय का? अरे बरं झालं, हा करतो ना अप्पा. हा अप्पा चालेल, अप्पा होऊन जाईल अप्पा. हा करतो अप्पा. हो हो, काळजी करू नका. हा बरं, ठेवतो. चला निघूया, सईसाठी बुक्स घेऊ अँड देन विल कॅच द बस. अरे ते आत्ता नको, आता एक महत्वाचं काम आलंय, म्हणूनच अप्पानी भ्रमणध्वनी केला होता. कसलं काम? वी डन राईट. अरे नाही, आपल्याला आत्ताच स्वारगेटला एकाला भेटायला जायचंय, ते झालं की मग आपण 5:30 गाडीने जाऊ. कसं? सईसाठी मी बुक्स नाही घेतले तर? अरे नको, हवं तर मी त्या माणसाला टपालाने पुस्तकं पाठवायला सांगतो, मग तर झालं. पण आत्ता अप्पांचं काम जास्त महत्वाचं आहे बाबा. पण काका ती, पण मी तुझं खरं सांगू, आपल्याला हेच आवडतं. म्हणजे तुझं कसं आहे, कामाच्या वेळी काम आणि प्रेमाच्या वेळी प्रेम, दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवतोस. अरे असा गप्प का झाला, बोल की. नाही काही नाही. काही नाही ना, मग चल लवकर, आपल्याला विश्रामगृहाची खोली सोडावी लागेल, सोपवावी लागेल ना त्यांना. चल चल चल, या लेट्स गो. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे सई, म्हणजे नचिकेत ना इतर मुलांसारखा नाहीच आहे. तुला पटतंय ना आजी? अगं हो, म्हणजे काय, त्यांनी आपल्या वागणुकीतून हे कितीतरी वेळा सिद्ध केलंय. हा पण कधीतरी कामाच्या गडबडीत चूक होऊ शकते हा माणसाकडून. पण आजी पुण्याला गेल्यापासून एकदाही बोलला नाहीये तो माझ्याशी. अगं हो, पण तुझी पुस्तकं आणायला तयार झालाय की नाही, आणि कामाच्या गडबडीत भ्रमणध्वनी करायचं राहून गेलं असेल ग, तरी पण तो आला ना की त्याला चांगली ओरड, म्हणजे तुझ्या मनाचं समाधान होईल. हो आजी, ओरडणार तर आहेच मी त्याला. हा ओरड ओरड, बिचाऱ्याचं आज काही खरं नाही बाई. ए आजी, बिचारा म्हणू नकोस त्याला, मला हे असं वागलेलं परत चालणार नाही असं बजावून सांगणार आहे मी त्याला. सांग. नचिकेतचा संदेश. सॉरी, आय कॅनॉट गेट युअर बुक्स टुडे, समथिंग अर्जंट हॅज कम अप. काय ग, तुझा चेहरा का पडला असा? अगं हे काय आहे, इंग्रजीत आहे. माझी पुस्तकं आणायला त्याला जमणार नाही असं लिहिलंय त्याने. आई, यांचा दूरध्वनी आला होता, आज रात्रीच येत आहेत. निघाले का ते? हो, आणि नचिकेत म्हणे आपल्याकडे जेवणार आहे आज. बर बर. आई हे सांगत होते काहीतरी घेतलंय म्हणे माझ्यासाठी. इतक्या घाई गडबडीत काही गरज होती का घेत बसायची? तरी वेळात वेळ काढून घेतलं, हे म्हणजे ना कहर आहेत बाई अगदी. जाऊ दे, मी लागते बाई स्वयंपाकाला. कल्पना, अग ही तुझ्यासाठी मिठाई आणली होती. निश्चय, माझ्या एकटीसाठी. अग तुझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी नाही ग, म्हणजे सगळ्यांसाठी. पण बाहेर गावून आलेला शहाणा नवरा हा नेहमी आणलेली वस्तू बायकोच्याच हातात देतो. काय बाप्पा,
मला नाही बाई आठवत असलं काही. बरोबर आहे, माझं चांगलं वागणं हे तुम्हाला कधीच आठवत नाही. ईश्वरा. बरं कल्पना, हे सगळं एकट्याने खाऊ नकोस, सगळ्यांना वाटून खा. काय हो, मी एकटी खाणार आहे का? कमाल आहे बाई तुमची. आणि मी म्हणते मुळात आणायची गरजच काय होती? घ्या, आता आणलं नसतं ना तर माझ्यावरच चिडली असतीस. तुम्ही म्हणजे ना. घ्या. वा, नाही सुनबाई, तुम्ही मिठाई वाटताय पण आपले सत्कार मूर्ती आहेत कुठे? अहो, त्यांनी सईसाठी भेटवस्तू आणली आहे, ती द्यायला गेलाय स्वयंपाकघरात. नचिकेतने सईसाठी भेटवस्तू आणली. कामाच्या व्यापात दूरध्वनी करायला वेळ मिळाला नाही तरी. सई, बघ ना मी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. सई, कम ऑन, किती भाव खाते? तू जेवली नाही म्हणून भाव खाते. सई, आय नो तू चिडलीस की खूप क्यूट दिसते अँड आय लव्ह इट. प्लीज हे गिफ्ट घे ना. सई, व्हॉट्स रॉंग विथ यू? हां, अरे शी का वागते तू? काय रिझन काय? कारण तू आहेस ना चिकेत. निक्स, दिस इज नॉट डन. तू फेकून दे साडी डस्टबिन मध्ये. ए भाई शांत हो ना, एवढा कशाला चिडतोय? शांतो. आय गॉट अ गिफ्ट फॉर हर एवढ्या प्रेमाने आणि ती बोलत नाही माझ्याशी. शी इज गिव्हिंग मी अन ॲटिट्यूड. हे बघ भाई, काहीतरी कारण असेल ना. ते कळत नाही ना. अरे मग विचार. आय डिड. ते तुलाच कळायला हवं इज व्हॉट शी सेज. शी इज सो डिफिकल्ट ॲट टाइम्स. हे बघ भाई, तू शांत हो आणि वहिनीचा राग शांत झाला ना की ती स्वतःच बोलेल तुझ्याशी. बघ, कधी वाटतं यू अंडरस्टँड मी बेटर दॅन हर. शांत हो. काय चाललंय? तू सांग काय चाललंय. व्हाय शी बिहेविंग लाइक दॅट? अरे तिला वाईट वाटलंय रे. कसलं? पुण्याला गेल्यापासून तू बोललासच नाहीस तिच्याशी. एकदाही स्वतःहून दूरध्वनी नाही केलास म्हणून ती थोडी दुखावली आहे रे. इफ की आय वॉज बिझी म्हणून नाही बोलू शकलो. अँड इट्स नॉट दॅट आय डिडंट कॉल हर. मी केला होता कॉल, हर फोन वॉज स्विच ऑफ. मुद्दाम का हर्ट करीन तिला? अरे प्रेमात असलेली माणसं ना खूप हळवी होतात, अगदी त्यांच्याही नकळत. ह्याच्यात दोष नसतो कुणाचा, पण मग परिस्थितीमुळे असे गैरसमज होतात. वेल, पण हे मिसअंडरस्टँडिंग क्लिअर कसं करू मी? गैरसमज काय, आज ना उद्या दूर होतील रे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव. काय? आपण ज्याच्या प्रेमात असतो ना त्याच्यावर आपला हक्क असतो, तसंच आपलं काहीतरी कर्तव्यही असत. म्हणजे? म्हणजे एक जण जर रागावला तर दुसऱ्यांनी त्याला सांभाळून घ्यायचं. दोघही रागावले तर कसं होईल मग सांग बरं. उद्याच सईशी बोल आणि गैरसमज दूर कर तिचा. ओके. एकमेकांना समजून घेतलं ना तर कुठल्याही परिस्थितीत मार्ग निघतो, हे तर काहीच नाही. हम्म.